अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील कुंभारी सारख्या ग्रामीण भागामध्ये असंख्य बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने तरुण उद्योजक प्रभाकर साळवे यांनी औरंगाबाद शहरातील आपला 1 आणि 2 ग्रॅम पॉलिश असणारे अगदी अस्सल सोन्यासारखे दिसणारे दागिने बनवण्याचा उद्योग स्थापन केला आहे। प्रभाकर साळवे यांनी स्थापन केलेल्या साई सुवर्ण सखी आणि साई सुवर्ण चाफा कंपनीचे 10 मार्च रोजी जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। नव्याने स्थापन झालेल्या या कारखान्यातील शोरूम मध्ये 16 मार्च आणि 17 मार्च रोजी या कारखान्यात बनवण्यात येणाऱ्या दागिन्यांवर विशेष अशी सूट देण्यात येणार असल्याचे उद्योजक प्रभाकर साळवे यांनी म्हटले आहे। आमची एक थीम होती की इथे कृषीचं जे आहे कृषी आपण आनंद जे शहरी भागांच्या लोकांना जो कृषीचा आनंद मिळत नाही म्हणजे ग्रामीण भागात कसं असतं, व्यवस्था कशी असते, कसं नाही ते आपण डेव्हलप इथे केलेलं आहे। कृषीचं जे कृषीमध्ये आपण घोडा उंट बैलगाडी जे ग्रामीण भागातल्या ज्या पद्धती आहे बाजरीची भाकर ठेसा जे खुलीवरचे तयार जे करून पदार्थ खातो जे शहरी लोकांना मिळत नाही त्याचा आनंद लुटण्यासाठी आपण ही कृषी पर्यटक तयार केलेलं आहे आणि एक ग्रामीण भागातल्या महिलांना उद्योग पण मिळावा आणि त्यासाठी आपण कृषी स्थळाचा थीम ठेवलेली आहे त्या विचाराने आपण इथे डेव्हलप करतो। म्हणजे महिलांना जो रोजगार मिळावा त्यासाठी इथे ज्वेलरीची पण फॅक्टरी मॅन्युफॅक्चरिंग तयार केलेली आहे। सरांची प्रभाकर सरांची पॉलिश दुष्काळ परिस्थिती आहे, महिलांना ग्रामीण भागातल्या महिलांना उद्योग म्हणजे उद्योगधंद्याचं बिझनेसचं माहिती नाही काही पण त्यांना रोजगार मिळावा यासाठी आपण इथे कृषी आणि प्लस ज्वेलरी युनिट तयार केलेलं आहे आणि कृषी पर्यटन प्लस ज्वेलरी युनिट तयार केलेलं आहे। तर त्या रोजगार हमी ग्रामीण महिलांना मिळावी या मेन उद्देश आहे आमचा। या दुष्काळ परिस्थितीमध्ये त्यांनाही रोजगार म्हणजे उन्हामध्ये काम न करता सावलीमध्ये बसूनही रोजगार मिळावा याची आमचं थीम आहे। ग्रामीण भागामध्ये प्रभाकर साळवे आणि ज्योती साळवे यांनी जो कृषी पर्यटक केंद्राचं केलं ते खूप सुंदर आणि छान आहे। आपण शहरी भागातल्या लोकांना इथे येऊन आनंद घेता येईल आणि आज त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्यासोबतच त्यांनी साई सुवर्णचाफा ज्वेलर्स म्हणून आणि 2 ग्रॅम ज्वेलरी म्हटलं की महिलांना एक हे आकर्षण असतं आणि ग्रामीण भागातील महिलांना इथे येऊन चांगली ज्वेलरी बघता येईल आणि रोजगार पण मिळेल आणि आपल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना आहेत आणि मुद्रा लोन घेऊन भागामध्ये एक उद्योग सुरू करून अनेक लोकांना रोजगार मिळू शकतो। त्यांनी यांचं हे घ्यावं, मार्गदर्शन घ्यावं आणि सरकारच्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा घेऊन आपण आपला व्यवसाय पुढे न्यावा। सर्वांना नमस्कार। आज आमच्या इथं कुंभारी जगात भारी कुंभारी येथील कृषी पर्यटनावरती सुवर्ण सखी आणि साई सुवर्ण चाफा या 2 कंपन्यांचं 10 तारखेला उद्घाटन करण्यात आलं आणि त्या उद्घाटनानिमित्त आम्ही इथं 1 दिवसाचं ज्वेलरी प्रदर्शनसुद्धा ठेवलं होतं। परंतु चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आणि लोक आग्रस्त हे प्रदर्शन आम्ही 2 दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार 16 आणि 17 या तारखेला हे आम्ही 2 दिवस पुढं प्रदर्शन वाढवण्यात आले आहेत। या प्रदर्शनामध्ये आमच्या शोरूममध्ये कोल्हापुरी ठुशी जे 1000 रुपये किमतीची ठुशी आहे ती आम्ही 250 रुपयाला देणार आहोत। 1000 किमतीच्या ज्या बांगड्या आहेत त्यासुद्धा आम्ही 199 मध्ये देणार आहोत। परत जे 2 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र आहे ज्याची मार्केट व्हॅल्यू कॉस्ट ही 6000 रुपये आहे परंतु आज प्रदर्शन ऑफर म्हणून ती तुम्हाला फक्त 2999 मध्ये देण्यात येणार आहे। त्यासोबत एक ग्रॅम सोन्याचा 3000 रुपये किमतीचा नेकलेस हा सुद्धा मोफत देण्यात येणार आहे आणि 4 बांगड्या 1000 रुपयाच्या ह्यासुद्धा इथं ग्राहकांसाठी आम्ही मोफत ठेवलेला आहे। त्याचबरोबर इथं हत्ती असतील, डायमंड सेट असतील, नेकलेस असतील, यामध्ये प्रत्येक जी ज्वेलरी आहे सीजड मंगळसूत्र बाजूबंद
लेडीज रिंग असेल, कर्णफुलं असतील, पायल असतील, कंदोरा असेल, या सर्व ज्वेलरीवरती आम्ही इथं 50% डिस्काउंट म्हणजे सवलत इथं ग्राहकांसाठी ठेवलेली आहे. तर यातील येणारा जो काही रक्कम असेल जी आपण खरेदी करणार आहोत त्यातील रक्कम आम्ही साई सुवर्ण बहुउद्देश सामाजिक संस्थेद्वारे ही आम्ही समाजकार्यावरती खर्च करत असतो. जेणेकरून ब्लड कॅन्सरचे काही मुलं आहेत यांना आम्ही 20% रक्कम देतो. जे सैनिक शहीद झालेले आहे त्यांच्या परिवारांसाठी आम्ही काही रक्कम इथं देऊ करतो. वृक्षारोपणासाठी काही रक्कम आमच्या संस्थेमार्फत इथं आम्ही देणार आहोत. तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा फायदा घ्यावा अशी मी साई सुवर्ण चाफा व सुवर्ण सखी या फर्मद्वारे सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.
पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.